तर दुसरीकडे कोल्हापूरला पुराचा विळखा कायम आहे। पंचगंगा नदीची पातळी ही 56 फुटांवर आहे। कोल्हापूर शहरातील अनेक भागात पाणीच पाणी आहे, तर एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। कोल्हापुरातील चिखली आणि आंबेवाडी या गावांमधून लोकांची सुटका केली जाते। आणि चिखली तसंच आंबेवाडीतील ज्या नागरिकांची सुटका केली जाते त्यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी संभाजी थोरात यांनी। नक्कीच आंबेवाडीतल्या आंबे गल्लीत मी आहे। या ठिकाणी शेकडो नागरिक अडकलेले आहेत, काही जणांची घरं मोठी आहेत, ज्यांचा दुसरा तिसरा मजला आहे ती दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर थांबलेले आहेत, त्यांना बाहेर यायची गडबड नाही। मात्र ज्या लोकांची घरं लहान आहेत, दुसरे मजले नाहीत, त्यांना गडबड आहे की बाहेर पडायचं, कारण पाणी वाढत आहे, धोका आहे, या ठिकाणी पाणी आणि लाईटीची सोय नाही, त्यामुळे खूप मोठी अडचण झालेली आहे। अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत या ठिकाणी। काय सांगाल आपण, असा पाऊस किंवा असा पूर यापूर्वी कधी बघितला? दोन तीनदा मला आला, पण जास्त पूर आता 19 वर्षात जास्त आता आला आहे। जनावर ही माणसं अशी रात्रभर सगळे उभे आहेत, पण हे जनार्दन आंबे आहेत ना, यांना ह्या लोकांना रातच्या कालच्या 100-200 माणसांची व्यवस्था त्यांनी केलेली आहे, जेवणांची प्राण्यांची केलेली आहे, पण आता जनावर जास्त महत्त्वाचे आणि ही माणसं आता काढायला सगळ्या नाही, एवढीच काढा, त्यांची तुमची आभारी आहे। आंबे गेलेला तसं चौथ्या किती काळ तुम्ही इथं अडकणार? तीन दिवस झाले या ठिकाणी अडकून आहेत। एनडीआरएफचे जवान यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। दोन टीम एनडीआरएफच्या या ठिकाणी काम करत आहेत। हजारभर लोक बाहेर काढलेले आहेत। विशेष म्हणजे काही जनावरही अजूनही या ठिकाणी अडकून आहेत। पावसाचा जोर कमी झाला आहे, पाणी कमी येईल, त्यामुळे थोडाफार या लोकांना दिलासा मिळाला आहे। सध्या पाऊस थांबला असला तरी देखील पाण्याची जी पातळी आहे ती मात्र तशीच इथं पाहायला मिळते आणि त्यामुळं लोक अडकून पडलेले आहेत, त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे आणि याविषयी एनडीआरएफचे अधिकारी ब्रिजेश कुमार यांच्यासोबत बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी संभाजी थोरात यांनी। कोल्हापुरातल्या चिखली आणि आंबेवाडी या गावांमध्ये मदत कार्य सुरू आहे। सर काय सांगाल, कशा प्रकारे हे मदत कार्य सुरू? की टीम है कल, हालांकि परसों रात से काम कर रहे हैं, लेकिन जो बेसिक एक्टिवेशन वाला जो ऑपरेशन हमारा कल से सुबह से चालू हुआ, दो टीमें लगातार काम कर रही थी आंबेवाड़ी और चिकड़ी में, एक टीम हमारी कोल्हापुर में काम कर रही थी, जो अभी आज उसको यहां ले आए हैं। 1000 से ज़्यादा लोगों को हमने इवैक्यूएट कर लिया है। 500 पेक्षा जास्त लोग आंबेवाड़ी गावत फसले हैं। एनडीआरएफ या मदद कार्याबरोबर साम टीवी आता आंबेवाड़ी जता है और त्या ठिकाणची लोकांची अवस्था काय आहे हे तुम्हाला दाखवणार आहे। कॅमेरामन सचिन सावंत, संभाजी थोरात, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर।